मागील तासिकेमध्ये पाहिले विकारी शब्दांच्या जाती। तर मुलांनो विकारी म्हणजे काय की लिंग वचन आणि विभक्तीनुसार त्यात बदल होतो, बरोबर। पण आज आपण पाहणार आहोत शब्दाच्या पुढील अविकारी चार जाती। त्यात प्रथम पाहणार आहोत आपण क्रिया विशेषण अव्यय। तर क्रिया विशेषण अव्यय म्हणजे काय? तर क्रिया विशेषण अव्यय म्हणजे क्रियापदाविषयी विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रिया विशेषण अव्यय असे म्हणतात। क्रिया विशेषण अव्यय म्हणजे तो शब्द क्रियापदाविषयी आपल्याला विशेष माहिती सांगतो। तर मुलांना उदाहरण पाहूया, जसे त्याच्यामध्ये बघा आज, उद्या, पूर्वी, मागे, पुढे, कोठे अशा शब्दांचा आपण उपयोग करतो। उदाहरणार्थ अजय आज गावाला गेला, अजय आज गावाला गेला। तर जर आपण आज असं लिहिलं अजय आज गावाला, बरोबर, किंवा अजय गावाला गेला असं आपण ते वाक्य घेतलं तर आपल्याला कुठलं म्हणजे बोध होते आज जाणार आहे, उद्या जाणार आहे, तर केव्हा अजय गावाला जाणार। पण आज हा शब्द आपण उभ
जास्त शब्द किंवा वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दाला उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. बघा, दोन किंवा दोनपेक्षा जास्त शब्द किंवा वाक्य जो अविकारी शब्द जोडतो त्याला उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. जसे उदाहरणार्थ रंजना चित्र आणि रांगोळी सुद्धा काढते. रंजना चित्र आणि रांगोळी सुद्धा काढते. हे वाक्य कशामुळे जोडले गेले आहे? आणि या शब्दामुळे. बघ, रंजना चित्र आणि रांगोळी सुद्धा काढते. म्हणजे चित्र आणि रांगोळी हे दोन शब्द सुद्धा जोडले गेले आहेत आणि वाक्य सुद्धा जोडले गेले आहे. त्याच्यानंतर दुसरं उदाहरण पाहूया. मी पेन व पेन्सिल विकत आहे. कशामुळे जोडले गेले ते शब्द आणि वाक्य? व या अविकारी शब्दामुळे. म्हणजे अविकारी शब्द काय करतो? जे दोन शब्द असतील, जसे उदाहरणार्थ अजय आणि विजय. बघा, ही जी दोन नाव आहेत ही कशामुळे जोडली गेली? आणि अशी वाक्य किंवा शब्द जो अविकारी शब्द जोडतो त्याला काय म्हणतात? उभयान्वयी अव्यय. त्याच्यानंतर पुढचा आपला शेवटचा प्रकार आहे तो पाहणार आहोत आपण. विद्यार्थ्यांनो, आपला शेवटचा प्रकार आहे किंवा शेवटची शब्दांची जात आहे ती आहे केवळ प्रयोगी अव्यय. आता केवळ प्रयोगी अव्यय म्हणजे काय? मनातील भावना अचानक व्यक्त करण्यासाठी जे शब्द वापरले जातात त्या शब्दांना केवळ प्रयोगी अव्यय किंवा उद्गारार्थी अव्यय असे म्हणतात. बघा मुलांना, काय होतं की आपण कधी कधी रस्त्याने जात असताना एखादा ऍक्सिडेंट वगैरे होतो, सहज आपल्या तोंडात निघतं बाप रे, अगं आई गो, अरे रे, काही बघितलं आपण. तर तसे जे शब्द असतात अविकारी शब्द त्यांना काय म्हटलं जातं? उद्गारार्थी सुद्धा म्हटलं जातं आणि त्यांना केवळ प्रयोगी अव्यय असे सुद्धा म्हटलं जातं. जसं अरे रे, बाप रे, आई ग, अग ग, शाबास, असे जे आपल्या तोंडातनं अचानक शब्द बाहेर पडतात ते शब्द. तर उदाहरण घेऊया, बाप रे केवढा मोठा साप. अचानक खूप मोठा साप आपल्या समोर आलं, सहज आपल्या तोंडातलं वाक्य निघतं बाप रे एवढा मोठा साप. त्याच्यानंतर अरे तो पडला. जर कोणी पडलं आपण म्हणत असतो की तो पडला, तर अशा प्रकारचे जे शब्द असतात त्यांना काय म्हटलं जातं? केवळ प्रयोगी अव्यय. अशा प्रकारे मुलांना आपल्या ज्या शब्दांच्या आठ जाती होत्या, विकारी आणि अविकारी. विकारी म्हणजे लिंग वचन आणि विभक्तीनुसार बदल होणार, आणि अविकारी म्हणजे लिंग वचन आणि विभक्तीनुसार त्यात कोणताही बदल होत नाही. अशा प्रकारे आपल्या आठ शब्दांच्या जाती इथे संपलेल्या आहेत. भेटूया पुढच्या तासामध्ये. धन्यवाद.